हे गाईज, वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे सब इन्स्पेक्टर RPFच्या नवीन नोटिफिकेशन संदर्भात नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे. तर या कम्प्लीट नोटीसबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत राहा. तर गाईज, तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजकडून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून ही नवीन नोटीस जी आहे ही रिलीज करण्यात आलेली आहे. ही जी काही नोटीस आहे ही रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असते त्यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची जी काही पोस्ट आहे ती रिलीज करण्यात येणार आहे. या संदर्भात महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की हे जे काही ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ही नोटीस इझिली मिळून जाणार आहे. या नोटीसमध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर यामध्ये RPF सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची पोस्ट असणार आहे. तर ह्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय कधीपासून करू शकतात, तर 15/4/2024 ॲप्लिकेशनची ओपनिंग डेट स्टार्ट होणार आहे, म्हणजेच की तुम्ही 15 एप्रिलपासून फॉर्म फिलअप करू शकणार आहात, तर 14 मे 2024 या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही या दोन पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. तर त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असायला हवे, तर गाईज तुम्ही पाहू शकतात सब इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी जर का तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवी मिळवलेली असेल, पदवीधारक असाल, ग्रॅज्युएट असाल, तर तुम्ही सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी अर्ज भरू शकतात. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल या पोस्टसाठी जर तुम्ही 10वीसुद्धा पास केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही कॉन्स्टेबल या पोस्टसाठी अर्ज करू शकणार आहात. त्याचप्रमाणे एज लिमिट जी आहे ही सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी 20 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत असणार आहे, तर कॉन्स्टेबल या पोस्टसाठी 18 वर्षापासून 28 वर्षांपर्यंत असणार आहे. तर त्याचप्रमाणे गाईज, सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी 1452 वॅकन्सीज आलेल्या आहेत, तर कॉन्स्टेबल या पोस्टसाठी 4208 वॅकन्सीज असणार आहेत. तर अशा टोटल 4660 वॅकन्सीज रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये असणार आहेत आणि ह्या नोटिफिकेशन्स 15 तारखेपासून रिलीज होणार आहेत, 15 एप्रिलपासून ऑफिशियली रिलीज होणार आहेत आणि तेव्हापासून तुम्ही अर्जसुद्धा भरू शकणार आहात या पोस्टसाठी. खूप जास्त प्रमाणामध्ये वॅकन्सीज आलेल्या आहेत म्हणून सर्व उमेदवारांनी या पोस्टसाठीसुद्धा अप्लाय करायचं आहे. आपण सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्र पोलीस फोर्ससाठीची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे आणि महाराष्ट्र पोलीससाठी आपण ऑलरेडी तयारी करत आहात. तर त्याचबरोबरच जर का आपण RPFसाठीसुद्धा अर्ज केला तर दोन्हीचं जे काही एक्झाम्सचा पॅटर्न आहे तो जवळजवळ सारखाच असणार आहे, त्यामुळे दोन्हीही वॅकन्सीजसाठी तुम्ही एकासोबतच अभ्यास करू शकणार आहात आणि जे काही तुम्ही फिजिकलची तयारी करत आहात तीसुद्धा या दोन्ही एक्झामसाठी यूज केल्या जाऊ शकते. तर त्यामुळे गाईज, सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे हे, तर कॉन्स्टेबलची पोस्ट ही 4208 वॅकन्सीजसाठी येणार आहे. तर ह्या दोन्ही नोटिफिकेशन्स लवकरच 15 तारखेपर्यंत रिलीज केल्या जातील आणि 15 तारखेपासून तुम्ही या पोस्टसाठी अर्जसुद्धा करू शकणार आहात. तर या संदर्भातील ही महत्त्वाची माहिती इथे देण्यात आलेली होती. जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जर तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन आहात, फिमेल कॅन्डिडेट आहात किंवा मायनॉरिटीशी बिलॉंग करतात किंवा EBC आहे म्हणजेच की इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधून बिलॉंग करतात, तर अशा सर्व उमेदवारांना 250 रुपये फी आकारण्यात येणार आहे. तर सर्व ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी 500 रुपये फी असणार आहे, अनरिझर्व कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीने या संदर्भातील जी नोटीस आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही चेकआउट करू शकतात आणि या नवीन नोटिफिकेशन संदर्भातील ही नोटीस रिलीज झालेली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा 15 तारखेपर्यंत रिलीज होऊन जातील आणि 15 तारखेपासून तुम्ही अर्जसुद्धा करू शकणार आहात. तर गाईज, RPF सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या पोस्टसाठी चांगल्या पद्धतीने तुम्हाला पेमेंटसुद्धा मिळत असते आणि एकासोबतच तुम्हाला तयारी करायची आहे पोलीस फोर्ससाठी, तुम्ही ऑलरेडी करत असाल तर यासाठीसुद्धा तुम्हाला अर्ज नक्कीच करून द्यायचा आहे. परीक्षेची जी फी आहे तीसुद्धा अतिशय कमी ठेवण्यात आलेली आहे. यासाठी जी काही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे किंवा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे, फिजिकल मेजरमेंट असणार आहेत, हे डिटेलमध्ये तुम्हाला जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज होईल त्यामध्ये नमूद करण्यात येणार आहे. जेव्हा केव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज होईल तेव्हासुद्धा मी तुम्हाला नक्कीच नोटिफाय करणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल. पूछा गया था X² / YZ, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए.
लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।